मराठी अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूरच्या हालोंडी सांगली फाटा इथे एका डंपरनं धडक दिली आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेसह अनेक लोकप्रिय मालिकांमधले मध्ये तिनं काम केलं होतं. काही दिवसांपूर्वी हालोंडी फाटा इथं प्रेमाची भाकरी नावानं तिनं एक हॉटेलही सुरू केलं होतं. रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. रणजित, आपण पाहतोय मराठी अभिनेत्री कल्याणी कुरुळे जाधव यांचा अपघाती मृत्यू झालाय, काय सांगा? कल्याणी ही मूळची कोल्हापूरची आहे. तसंच कोल्हापुरामध्ये विविध मालिकांचं जे शूटिंग चालू असायचं यामध्ये तिला संधी मिळाली होती आणि अनेक मराठी मालिकांमध्ये तिनं आपल्या भूमिकांमुळे प्रेक्षकांची मनंही जिंकली होती. हॉटेल चा व्यवसाय तिनं नुकताच 15 दिवसांपूर्वी सुरू केला होता. मालिकांमधलं शूटिंग, अभिनयाची आवड आणि व्यवसाय अशी सांगड घालत तिनं कोल्हापूर पासून हालोंडी परिसरामध्ये हे हॉटेल चालू केलं होतं, प्रेमाची भाकर. नियमित प्रमाणे ती काल सुद्धा हॉटेलवर गेली होती आणि रात्री हॉटेल बंद केल्यानंतर जेव्हा ती हॉटेलच्या बाहेर आली त्यावेळी ट्रॅक्टर आणि मिक्सर टँकर एक त्या दिशेने वेगाने येतो होता. तो पाहता पाहता एक जो मिक्सर आहे या मिक्सरची तिला धडक लागली आणि यामध्ये तिची जागेवर तिचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूवेळी तिचे आई वडील सुद्धा तिथंच उपस्थित होते. आज सकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि एक चांगली गुणी अभिनेत्री आपल्यातून गेल्याचं दुःख प्रेक्षकांना तर आहेच पण कोल्हापुरातल्या कोल्हापूरकरांना सुद्धा आहे. निश्चितच धन्यवाद रणजित या सविस्तर अपडेटसाठी.